नमस्कार मी विनायक आपण पाहत आहात तिचा जागर पुन्हा एकदा बारामती आणि शरद पवार यांचं महत्व देशात अधोरेखित होत आहे आणि ते भाजप भाजप नेतेच करत पवारांची करणार नेत्यांचं वक्तव्य आहे नेमकं प्रकरण काय आहे आजच्या भागामध्ये आपण जाणून घ्यायचं आहे आपण पाहत आहात तिचा जागर ज्या आमदाराने फडणवीस यांच्या समोर मंगळसूत्र चोरल्याची आणि पार्टीतील नेत्यांचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली त्यांना फडणवीस यांनी बक्षीस म्हणून आमदार केले आणि म्हणे फडणवीस खूप हुशार आणि दूरदृष्टीचे आहेत असो बारामती जिंकणार म्हणजे नेमकं काय करणार का येथील कृषी विज्ञान प्रतिष्ठान मोठपेक्षा मोठी संस्था निर्माण करणार इथल्या औद्योगिक वसाहतीपेक्षा मोठी वसाहत निर्माण करणार इथल्या सहकारी संस्थांपेक्षा मोठ्या संख्येने संस्था निर्माण करणार इथल्या विद्यानगरीमध्ये देशातील मुलं शिकायला येतात मग यापेक्षा मोठी संस्था निर्माण करणार इथलं रेल्वे स्टेशन मोठं करणार इथल्या पंचायत समिती आणि प्रशासकीय इमारतीच्या भव्यता लुप्त करून नव्या इमारती उभ्या करणार का इथली कुरकुंभ एम आय डी सी इंदापूर पंचतारांकित एम आय डी सी यांच्यापेक्षा मोठे कारखाने आणणार का की हिंजवडी येथील देशातील पहिला आय टी पार्कला पर्याय म्हणून नवा भव्य दिव्य आय टी पार्क उभा करणार इथला शेतकरी स्वयंपूर्ण आहे त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी तुमच्याकडे नियोजन काय आहे अजून बरेच काही आहे पण हे, हे सर्व उभं करायला शरद पवार या माणसाला वयाची ब्याऐंशी वर्षे खर्ची घालावी लागली आहेत त्यांची तिसरी पिढी रात्रंदिवस या संस्था चांगल्या चालल्या या पाहिजेत यासाठी कडा पहारा देत आहेत येथील प्रत्येक संस्था आदर्श चालवल्या जात आहेत देश आणि प्रदेशातील कृषी शेतकरी दररोज भेट देतात अभ्यास करतात तिथलं उत्पादन संपूर्ण महाराष्ट्रात आहेत भाजपच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही शरद पवार यांचा पराभव करायला निघालात ना तर मग शरद पवार यांनी जे काम हवे केले आहे त्यापेक्षा मोठी कामे करून दाखवा ज्या कामाचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे शरद पवार यांचं कौतुक केलं आहे त्याच पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पराभवाची स्वप्न पाहत आहेत अगदी दोन दिवसांपूर्वी भाजपचे खासदार गिरीश बापड यांनी अतिशय स्पष्ट चालू राजकीय घडामोडीवर भाष्य केले आहे त्यांनीसुद्धा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे लक्षात ठेवा एक निसर्गाचा नियम आहे जे लवकर आणि जोमाने वाढते त्याचा शेवटही लवकरच होतो त्याची सुरुवात गुजरातमधून होईल कारण जिथून वर्तुळ सुरू होते तेथेच येऊन ते थांबते याची पूर्ती जाणून भाजपच्या नेत्यांना झाली आहे म्हणून ते सर्व यंत्रणाचा बेलाल बेमालपुणे वापर करत आहेत यातून त्यांना यश ये येईल असे मला वाटत नाही मग प्रश्न उरतो तो हा की शरद पवार यांना लक्ष का केले जाते त्यांचे एकमेव कारण आहे की शरद पवार हा एकमेव नेता असा आहे की सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणू शकतात मग शरद पवार यांनाच लक्ष करून महाराष्ट्र आणि बारामतीमध्ये जगडून टाकायचं यापेक्षा फार महत्त्व नाही जर भाजपाने त्यांचे नेते असेच वागत राहिले परळत राहिले तर तेच त्यांचे खड्डे खणत आहेत हे मात्र नक्की आहे देशाने अनेक राजकीय उलतापालती बघितल्या आहेत इंदिरा गांधी यांच्यासारख्या बलाढ्य नेतृत्वाला राजनारायणसारख्या सामान्य माणसाने पराभूत केले होते तिथं मोदी यांनी तर त्याहून मोठ्या चुका केल्या आहेत जे काही वाचाळवीर म्हणत आहेत की श्रीलंकेत नेत्यांप्रमाणे शरद पवार यांना पळून जावं लागेल त्यांचा अभ्यास खूपच कच्चा आहे भारत हे संघराज्य आहे प्रत्येक राज्याची भाषा संस्कृती आणि राहणीमान वेगवेगळे आहे म्हणून जनता एकत्र याला उशीर होतो परंतु लक्षात ठेवा जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व जनतेने निर्माण केले होते कोणताही पर्याय नाही हा भ्रम इंदिरा गांधी यांचाही होता असे इंदिरा गांधी यांना वाटत होते मला कोणीच पर्याय नाही तेव्हा जनता पर्याय उपलब्ध करते हे लक्षात घेतले पाहिजे शरद पवार यांच्या पार्टीचे खासदार किती साडेतीन जिल्ह्याचा पक्ष अशीही हटाळणी केली जाते मग एवढा छोटा पक्ष आहे तर देशाच्या पंतप्रधान यांच्यापासून गृहमंत्री मुख्यमंत्री प्रदे प्रदेशाध्यक्षापर्यंत सगळे कामाला का लागले आहेत पाच सहा खासदार आहेत ठीक आहे संख्या कमी आहे हे कबूल पण त्यापैकी तीन संसदरत्न आहेत मूर्खांच्या गर्दीपेक्षा शहाणांची संख्या कमी असली तरी हरकत काय आहे म्हणून बारामती मतदारसंघ शरद पवार अजित पवार सुप्रियाताई सुळे आप्पासाहेब पवार यांनी एखादी सुंदर मूर्ती शिल्पकाराने तयार करावी तशी केली आहे या अप्रतिम कामाला दृष्ट लावण्यासाठी काही अतृप्त आत्मे तळमळत आहेत त्यांना बारामतीकर स्थान देणार नाहीत मी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील